लोग सोच रहे होगा तो हम क्या करें। जैसे घूम गया ना चलो कौशल इधर से आ जा। फोटो हो गया तो उधर थोड़ा सा कुछ होगा थोड़ा आगे। हाँ विषयों को लेके मैं हमेशा उनको वर्कोहोलिक बोलती हूँ क्योंकि रात को 2 बजे भी हमारी बात का वो जवाब देते हैं और किसी को एडमिट करना है, किसी को ऑक्सीजन सिलेंडर चाहिए, किसी को सैनिटाइज करना है, कुछ भी रहेगा तो मनोज भाई हमारे लिए 24/7 हमेशा अवेलेबल है। ऐसे हमारे खासदार MP मनोज कोटक जी उनका और खास मनोज कोटक जी आज के दिन पे आज ये कार्यक्रम आपने मेरे वार्ड में रखा इसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ आपकी कि इतना सुंदर कार्यक्रम आज मदर्स डे के उपलक्ष में आज ये वार्ड में रखा गया इसके लिए मनोज जी की भी बहुत आभारी हूँ। और आज इस कार्यक्रम में यहाँ हमारे बीच में पधारे हुए हमारे भारत देश की सुप्रसिद्ध प्लेबैक सिंगर
और पद्मश्री से जिनको नवाजा गया है ऐसे हमारे अनुराधा पौंडवाल जी हमारे बीच में हैं, हम उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, स्वागत करते हैं, बहुत बहुत स्वागत आपका। मुझे ऐसा लगता है कि मैं 15-16 साल के बाद आपको मिल रही हूँ, इसके पहले आपको मिलने का बहुत मौका मुझे मिलता था और मैंने आपके साथ में काम किया है, इसके लिए मैं खुद को भाग्यशाली समझती हूँ। इसी के साथ आज के इस कार्यक्रम में बहुत सारे डॉक्टर्स यहाँ पे आए हुए हैं, मेडिकल सुपरिटेंडेंट जेजे हॉस्पिटल के संजय सुरवासे जी वो भी यहाँ पे उपलब्ध है, यहाँ पे आए हुए हैं, और मधुकर धवले जी मेडिकल सुपरिटेंडेंट श्रीवर्धन हॉस्पिटल उनका भी हार्दिक स्वागत है, अभिजीत कुलकर्णी जी मेडिकल ऑफिसर श्रीवर्धन हॉस्पिटल के उनका भी हार्दिक स्वागत है। और आज का ये खास कार्यक्रम जो है ये ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर जो मनोज जी ने अभी तक पूरे ईशान्य मुंबई में 150 से ज्यादा आज तक में डिस्ट्रीब्यूट किए हैं, और आज जो यहाँ से डिस्ट्रीब्यूट करने वाले हैं उसमें पौंडवाल अनुराधा पौंडवाल जी के हस्बैंड अरुण पौंडवाल जी जिनकी आज जन्मतिथि है और इनके उपलक्ष में उनकी तरफ से और मदर्स डे के उपलक्ष में मनोज जी की ओर से आज 5 कॉन्सेंट्रेटर बाहर डिस्ट्रीब्यूट होने वाले हैं। इसके साथ साथ हमारे बीच में कृषि जो गोल्फ चैंपियन गोल्फ प्लेयर है कृषि टेक चंदानी वो भी यहाँ पे उपस्थित है, उनका भी मैं हार्दिक स्वागत करती हूँ। कृषि जी के बारे में इतना ही बोलना चाहूंगी कि कृषि जी कोविड काल में बहुत सारे यूथ के लिए उन्होंने ब्लड कैंप आयोजित किए हैं, उन्होंने खुद ने भी ब्लड डोनेट भी किया है, और उनकी जितनी इनकम अभी गोल्ड प्लेयर होने के नाते जो भी थी वो सब उसने हमारे यहाँ के वैक्सीनेशन सेंटर में डोनेट कर दी। तो ऐसी व्यक्ति आज हमारे बीच में उपस्थित है, उनका भी हम बहुत बहुत हार्दिक स्वागत करते हैं। और मैं मनोज केतन भाई कोटक से मैं रिक्वेस्ट करती हूँ कृषि का सत्कार केतन कोटक जी करेंगे। जेजे हॉस्पिटल के मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर संजय सुरवासे जी उनका सम्मान करने के लिए मैं रवि भाई को विनती करूंगी। रवि तन्ना जी उनका स्वागत करेंगे। मधुकर धवले जी का सम्मान अजय भाई त्रिवेदी को मैं और हमारे सम्मानीय एमपी श्री मनोज कोटक जी डॉक्टर सुरासे माझे सहकारी बिंदू त्रिवेदी चैम्पियन गोल्फर ऋषि टेक चंदानी केतन कोटक उपस्थित मित्र परवा दीदींचा फोन आला कि या कोविडच्या काळात काही हॉस्पिटलना कॉन्सन्ट्रेटरची गरज आहे आणि आपल्या मुंबई आणि मुंबईच्या सराउंडिंग जे विभाग आहे त्यामध्ये कोविडमध्ये जे दुसरी लाटेमध्ये मुळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरद्वारा काही रुग्णांचे जीव वाचवणं आणि वेळेवर त्यांना हे कॉन्सन्ट्रेटरची मदत मिळाली तर त्यांना आवश्यक असणारा प्राणवायू मिळतो आणि त्यावरून हे कॉन्सन्ट्रेटर साधारण मार्केटमध्ये मिळत नाही। सध्याची जी परिस्थिती आहे आज जगभरातले बाकीचे देश भारताला मदत करत आहे आणि हळूहळू आपल्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे मोठ्या प्रमाणात उतरू लागले, परंतु तरीही काही विभागातील जनतेला हे मिळत नसल्यामुळे
दीदी ने मला सांगितलं की आपण देऊया या सगळ्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी. मी दीदी आपला आभारी आहे की आपण हे काम करायचं भाग्य मला दिलं आणि त्यामुळे आपण या रुग्णांना आज 10 कॉन्सन्ट्रेटर आवश्यक असेल त्या हॉस्पिटलची यादी आहे त्यांना देतोय. पण मी आपल्याला शब्द देतोय दीदी की आपण सांगाल की आणखीन द्यायचे तर ह्या सगळ्या रुग्णालयांना पाहिजे तेवढे कॉन्सन्ट्रेटर आपण सरकारी यंत्रणा असेल किंवा नसेल परंतु आपल्याकडे जी यंत्रणा आहे त्याचा उपयोग करून ह्या सगळ्यांना जेवढं कारण डॉक्टर हे जीव हातात घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी आज धावत आहेत आणि तुमचं मोठेपणा आहे मनाचा की आपण यांच्याशी संपर्क साधून जी काही आवश्यकता असेल. आता इथे बसलेलो असताना दीदीने परत सांगितलं की सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमाने आणखीन काही आपल्याला आवश्यकता लागली तर आम्ही तेही मदत करू. दीदी आपण जेवढी कराल तेवढीच मदत. आमची संस्था आहे मुलुंड युवक परिणा ज्याचे अध्यक्ष केतन भाई इथे बसलेत. आपण जेवढी कराल तेवढी मदत मुलुंड युवक परिणा मार्फत आम्ही करू आणि आपण जे मोठं काम आज हाती घेतलंय त्यामध्ये आमचाही छोटा हातभार लावू. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. आज इथे सर्व उपस्थित मान्यवर मी एवढ्यासाठी म्हणते आहे कारण आपल्या प्रत्येक उपस्थित इथे जी व्यक्ती आहे तरी काही ना काहीतरी चांगली गोष्ट केलेली आहे त्यामुळे ते मान्यवर आहे. आज अरुणजी माझे पती अरुण पवारजी जे मिस डायरेक्टर ज्यांनी शेकडो सुपरहिट गाणी दिली लोकांना आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि दर त्यांच्या दर 9 मेला आम्ही आमच्या परिवाराकडनं पवार फॅमिलीकडनं आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी एका कलाकाराचा सन्मान करत आलो आणि 25 वर्ष आम्ही ते केलं आणि लास्ट इयर मात्र कोविड वगैरे मध्ये सगळं लॉकडाऊन होता तर माझा मुलगा आदित्य त्यांनी सांगितलं की मम्मी आपण आतापर्यंत आर्टिस्ट साठी करत आलोय. मला असं वाटतं की ह्या वर्षापासून आपण जे कोविडसाठी म्हणून जे लोक काम करतायत ते नर्सेस आहेत डॉक्टर्स आहेत वॉर्ड बॉईज आहेत तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर तो दॅट वॉज अ फर्स्ट इन्स्टन्स की आम्ही आमचं कॉन्टॅक्ट झालं डॉक्टर सुरासेन बरोबर थँक्स टू कृष्णा भाऊ. ते कृष्णा भाऊ म्हणजे एक वेगळीच व्यक्ती आहे जी 24 तास म्हणजे कोणाला कोणाला तरी हेल्प करत असते म्हणजे इट्स अनबिलिव्हेबल. त्यांना रात्री 3 वाजताही फोन केला तरी पण ते कधी हे म्हणणार नाही की उद्या सकाळी बघतो नाही ते हजर असतात. तर म्हणजे अशा चांगल्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येणं हे देखील ईश्वराची खूप मोठी कृपा असते तेव्हाच आपल्याला चांगली माणसं भेटतात. आज दादा भेटले आणि इट्स अनबिलिव्हेबल कारण की माझ्या मुलीला सांगत होते की मला असं तडफडल्यासारखं मला काहीतरी करायचंय कसंही करून मला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स मला द्यायचे आहेत. माझं USA बोलणं झालं होतं तर ते म्हणत होते की नाही आम्ही शिपमेंट पाठवतोय मग ते 15 दिवसात We can't wait I don't want to wait मला आत्ता पाहिजे. बिकॉज कुठल्या रुग्णाला आपण हे सांगा तर 15 दिवसानंतर श्वास घे चला वॉन्ट्स टू ब्रीथ हॅज टू ब्रीथ नाव. तर देवाची इतकी कृपा की हे म्हणजे देवासारखे भावना आहे आणि त्याच्यासाठी स्पेशल थँक्स सुनील देशपांडे दादा ते माझे राखी भाऊ आहेत आणि त्यांनी इमिजिएटली फोन केला. हा पण एक अप्रतिम काम करतोय आणि बाबा तुला मास्क इनफ नाही म्हणून तुम्ही चष्मा लावतो काय काहीतरी तुझी वर तर ह्याचे बाबा टेकचंदानी फॅमिली त्यांनी इमिजिएटली त्यांनी यांच्याशी माझी ओळख करून दिली आणि ते सांगितलं की ताई तुमचं काम होणार तुम्ही काळजी करू नका तुमचं काम होणार. आज अरुणजींचा बर्थडे आहे हे आपल्यामध्ये एक इट्स अ युनिक थिंग. पण त्याहूनही मोठी गोष्ट मला असं वाटतं की मदर्स डेच्या दिवशी आज जर का ऑक्सिजन सिलेंडर्स आपल्याला डोनेट करण्यासाठी मिळते आहे तर आजच्या दिवसाला इट्स व्हेरी सिग्निफिकंट कारण मदर नो डाऊट
जी मुलाला जन्म देते ती आई असते, पण प्रत्येक स्त्री पण आई असते. प्रत्येक डॉक्टर जो दुसऱ्याला जीवनासाठी मदत करतो ती पण आई असते. डॉक्टर सुरासे पण आई आहे, मी पण आई आहे, ती पण आई आहे, माझी मुलगी आहे ती आई. आई म्हणजे फक्त जन्म देणारी नाही, आई म्हणजे जी जीवनासाठी मदत करणारी ती आई. तर आजच्या ह्या दिवसाला जर का आपल्याला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यासाठी म्हणून परमेश्वराने किती मोठी संधी दिलेली आहे, तर त्यासाठी मी ईश्वराची अनंत ऋणी आहे. आणि आज मला एक विशेष गोष्ट सांगायची वाटते, म्हणजे पौगाल फॅमिली कडनं आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी एव्हरीथिंग जो आम्ही आजच्या दिवसाला जे करतो किंवा आम्ही नवरात्र करतो ते संपूर्ण पौडवाल फॅमिली एकत्र येऊन करते. पण आता हे कोविडच्यामुळे वगैरे ते खूप डिफिकल्ट झालंय. पण ह्या वर्षी ज्या वेळेला माझी जेवढी माझी नातवंड आहेत, म्हणजे माझी आमची एकच फॅमिली आहे, चुलत मावस वगैरे नाही, तर सगळी माझी नातवंड आहेत. वय 2 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत जितकी नातवंड आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापल्या पॉकेट मनीमधनं कॉन्ट्रीब्यूट करून एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर त्यांनी जे जे हॉस्पिटलला दिला. आणि त्यांनी स्वतः एक त्याचं एक सुंदर चित्र करून असं दिलेलं आहे की इफ वी कॅन डोनेट पॉकेट मनी यू कॅन ऑल्सो. तर प्रत्येकाने, इट इज नॉट अबाउट, असं आहे की आपण प्रत्येकाला उठून गव्हर्नमेंट विषय बोलतो किंवा कोणाविषय बोलतो, इट्स नॉट अबाउट दॅट. कोविडने आपल्याला हे शिकवलेलं आहे की प्रत्येक एक माणूस एक माणसाला तरी कमीत कमी मदत करू शकतो, ती काहीही असेल. ती एका घरामध्ये जिकडे ते अन्न शिजवू शकत नाही त्यांना जेवण पोहोचवलं तर ती पण मदत आहे. प्रत्येकाने काय मोठं मोठं गोष्ट करायला पाहिजे असं नाही, पण ह्युमॅनिटी परत आणण्यासाठी आधी कोविड आलेली असं मला वाटतं. आणि त्यामुळे प्रत्येकाने आम्ही काय करणार नाही, तुम्ही करू शकता, काहीही करू शकता. काही नाही तर घाबरू नकोस, मी आहे, काय लागलं तर कळव किंवा सांग, एवढं तर नक्की बोलू शकतो. त्याला काही लागत नाही, पैसे लागत नाही, काही लागत नाही. तर वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. मी म्हणजे मी तुमचे किती थँक्स केले तरी ते कमी आहेत, कारण कधी कधी काय असतं, वेळेला महत्व असतं, त्या वेळेला महत्व असतं. हीच गोष्ट एक महिन्यानंतर येणार आहे ना, त्याचं वेगळं महत्व आहे. पण जी आत्ता आत्ताची जी गरज आहे त्या वेळेला तुम्ही पुढे केलं. दादा थँक्यू व्हेरी व्हेरी मच. आणि सूर्योदय आमचं जे फाउंडेशन आहे त्याच्या थ्रू माझी काहीही मदत लागली, ओके, तर प्लीज फील फ्री, मी जरूर अवश्य येईन. आणि आपण म्हणजे माझ्यासाठी हे ड्रीम असेल की तुम्ही म्हणता की मुलून किंवा घाटकोपर वेर एव्हर किंवा आपलं खार बँड्रा वन ॲट ए टाईम आपण करोना मुक्त करूया. म्हणजे संबंध आकाशाला काही सगळीकडे तिकडे आपण जिवू शकत नाही, पण जिथे आपण राहतो तिथे अवेअरनेस करून जर काय एक एक वन ॲट ए टाईम आपण तेवढे तेवढी गोष्ट समजायला तेवढे तेवढे मे बी खार किंवा बँडळा किंवा सॅन्ड्यूज किंवा घाटकोपर हे आपण करोना मुक्त करण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू व्हेरी मच. मॅम सॉरी टू बॉदर यू, कॅन वी हॅव द सेम थिंग इन हिंदी ऑर इंग्लिश? और I'm so sorry. Hindi. I don't mind, but मैं अंदर कशन में बोलूँगी. हिंदी 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 में बोलेंगे ज़्यादा बेहतर रहेगा. अच्छा. और क्या आपको नहीं लगता अनुराधा जी जिस तरह का माहौल बना हुआ है, जैसे आपने कहा कि आप सिर्फ इतना बोल दीजिए कि हम हैं, घबराइए नहीं, हम हैं आपके पीछे, आप बताइए, लोग डरे हुए इतने ज्यादा हैं. ना ना बिल्कुल. और आपको पूरा जी हां 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 नो प्रॉब्लम. देखिए ऐसा नहीं कि आज मदर्स डे है, अरुण जी का तो बर्थडे नहीं लेकिन मदर्स डे है. और मदर वो होती है ना सिर्फ जो अपने बच्चे को अपने पेट से जन्म देती है, हर वो इंसान माँ होती है जो जीवन के लिए हेल्प करती है. तो आज मदर्स डे के लिए ये बहुत ही उपयुक्त है. और मेरी दरख्वास्त से मेरी अपील है आप लोगों से कि हर आदमी एक आदमी को भी मदद करे. ज़रूरी नहीं कि वो पैसे से करे या कपड़ों से करे, लेकिन अगर कुछ भी नहीं है कम से कम इतना तो बोले कि चिंता मत करो हम हैं, सब ठीक होगा. इतना आज जितनी जरूरत ऑक्सीजन की ना उतने कई सारे लोग हैं जो सिर्फ ये सुनना चाहते हैं क्योंकि डर के मारे आधे होश हुए हुए हैं. तो प्लीज लोगों को हौसला दीजिए,
प्लीज लोगों को ये बताइए कि चिंता को मत करो, हम है तुम्हारे साथ। तो ये मेरी अपील है। बहुत अच्छी बात दीदी बोली अपने। यहाँ से ये कॉन्सेंट्रेटर जी मालगांव कुटीर रुग्णालय दो ऑक्सीजन मशीन जे जे हॉस्पिटल को तीन ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर आज दे रहे हैं। माणगाव रुग्णालय को दो ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर मशीन आज श्रीवर्धन शासकीय रुग्णालय दो ऑक्सीजन मशीन क्या सही है क्या सही शासकीय कोविड सेंटर दो मशीन कोविड सेंटर लोणेरे शासकीय कोविड सेंटर तळा ग्रामीण रुग्णालय मसळा शासकीय रुग्णालय मसळा थोड़ा पीछे गया पीछे फोटो सही नंबर जैसे वाले कैमरा पीछे करो कृष्ण भाई कैमरा पीछे करो कौशल भाई एक मिनट जी बिल्कुल बिल्कुल, हमारे बच्चे ने हमारे पिछले 50 साल से हमारी ट्रेडिशन की सारे मेंबर्स इकट्ठे आके सुख दुख में एक दूसरे का सुख दुख बांटते हैं और अभी तक तो ये करते आए, पूजा है, पाठ है सभी में, लेकिन पहली बार ऐसे हुआ है कि सूर्योदय फाउंडेशन की तरफ से जो हमारा है, तो हमारे जितने बच्चे हैं, मेरे ग्रैंड चिल्ड्रन हैं, इनके बच्चे हैं, फिर मेरे नेव्यूज़ हैं, नीसीज हैं, उनके बच्चे हैं, मतलब एजिंग फ्रॉम 2 to 16 ईयर्स ओल्ड, तो उन्होंने अपने पॉकेट मनी में से थोड़े थोड़े पैसे डाल करके वी हैव बीन एबल टू डोनेट वन ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर टू जे जे स्कूल जे जे हॉस्पिटल सॉरी बहुत ज़रूरी है नहीं नहीं बहुत ही ज़्यादा ज़रूरी है हौसला अफजाई करना, बिकॉज
कोविड, एक तो कोविड नाम सुनते ही ना आधी जान बैठ जाती है, और दूसरा ये है कि ये तो मतलब कुछ मुझे अलग से बोलने की ज़रूरत नहीं, लेकिन जो आदमी डर जाता है, हम भी जब डर जाते हैं ना तो पैल्पिटेशन होता है, अपना ऑक्सीजन थोड़ा कम हो जाता है, ऑल दीज थिंग्स हैपन। तो इसमें बहुत ज़रूरी है कि कोई एक हाथ ऐसे पीठ पे हो कि आप चिंता मत करो, सब ठीक होगा, एवरीथिंग इज़ गोइंग टू बी फाइन। तो ये हौसला अफजाई करना इज़ एज इम्पॉर्टेंट, इक्वली इम्पॉर्टेंट लाइक द मेडिसिन। ये जो मैंने मतलब यस नेक्स्ट वीक से, अगले वीक से आई हैव रिक्वेस्टेड डॉक्टर सुरा से ऑफ जेजे हॉस्पिटल कि आई वुड लाइक टू डू अ जूम कॉल विद ऑल द पेशेंट्स और डॉक्टर्स नर्सेज बिकॉज वेरी स्ट्रेस्ड आउट। और मैं उनके साथ, मैंने उनको बोला कि मैं उनके साथ रूबरू बात करना चाहती हूँ कि टेंशन मत करना, यू आर गोइंग टू बी फाइन, ओके। और क्योंकि पिछली बार मैंने देखा कि जितने नर्सेज के साथ मैंने बात की, डॉक्टर्स के साथ, हर एक ये कहता है कि हमारा दिन आपसे शुरुआत होता है। तो अगर मैं सामने उनको दिखूं, उनके लिए प्रार्थना करते हुए, अगर हो सके तो उनको मैं बोलूं आप मेरे साथ गाओ, यू नो आई फील इट विल मेक अ लॉट ऑफ डिफरेंस। उसमें बहुत उनमें एक ऊर्जा पैदा हो जाएगी। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना। दिस इज स्वामी का तारक मंत्र विच लॉर्ड ऑफ पीपल हियर इन महाराष्ट्र, एंड इंसिडेंटली टुडे इज स्वामी का दिन है आज, तो स्वामी की पुण्यतिथि है, हाँ प्रगट दिन है, सॉरी स्वामी का प्रगट दिन है, तो उनको वंदन करती हूँ। स्वामी ईश्वर करे कि ये कोरोना बहुत जल्द ख़त्म हो और सबको अच्छी हेल्थ मिले। Firstly, I would like to thank Anuradha Didi, who is so big in the music industry, for taking this big initiative. And secondly, also Manoj Bhaiya for organizing this beautiful event. I have donated all my money towards the vaccinations. I have donated my blood as well just few weeks ago to inspire a movement in the young generation to come out and help each and every one out in any way you can. And I humbly request each and every one who's out there, who's watching this, to come out and, as small as an initiative this is, to get inspired by me, to get inspired by these camps that we are holding, and come out and just help the people in need. Thank you. My idol, Swami Vivekananda. I mean, there's so much to learn from him, and I read so much about him, and he's truly my idol, and I want to be and I aspire to be like him. Thank you.